वर ब्लेम गेम सुरू झालेला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये। त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनी मला वाटतं काँग्रेसवर प्रचंड प्रमाणावर ब्लेम टाकायला सुरुवात केली आहे की राष्ट्रवादीची प्रतिमा ही खराब झाली ती काँग्रेसच्या स्टेटमेंट्समुळे, निर्णयांमुळे आणि काँग्रेस सरकारमध्ये पर्टिक्युलरली मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे। काय म्हणतायत नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसचे, आपण ऐकूया आणि चर्चा पुढे चालू ठेवूया। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे आणि भाजप बहुमताकडे जातानाचं चित्र पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस फक्त 30 ते 35 जागांवर सध्या आघाडीवर असताना चित्र पाहायला मिळते। नवाब भाई, तुम्ही जरी तुमच्या विधानसभा मतदारसंघातून पुढे असला तरी एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची दारुण पराभवाकडे वाटचाल सुरू आहे। नाही, दारुण पराभव असं बोलता येत नाही। आमच्या आकडा कधी 71 पेक्षा जास्त गेलं नाही। मागच्या वेळी 62 जागा होती, आताही आम्हाला आशा आहे की 50 पेक्षा जास्त जागा आम्ही निवडून आणू। पण कुठं ना कुठं जे आपण आत्मविश्वास व्यक्त करत होता निवडणुकीच्या अगोदर की पूर्ण बहुमताकडे आम्ही जाऊ किंवा एक मोठ्या मोठ्या भीमगर्जना होत होत्या राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेत्यांकडून, आता एकदमच चित्र बदललंय। नाही, आम्हाला हे अंदाजच होता की आम्ही कुठेतरी 70 पर्यंत जागा आम्ही जिंकू शकतो, पण सर्व ठिकाणी निवडणुका लढवल्यानंतर कार्यकर्त्यांना संधी मिळाली, पक्षाचा विस्तार होते, पण एकंदरीत जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये 99 साली सरकार आल्यानंतर, 2004 साली पुन्हा सत्ता आली, 2004 साली सत्ता आल्यानंतर 2009 साली पुन्हा सत्ता आली, पण यावेळी जी परिस्थिती निर्माण झाली त्याची संपूर्ण ज्या पृथ्वीराज चव्हाण यांचा कारभार होता, महाराष्ट्राच्या प्रश्नाची जाणीव नाही, निर्णय घेण्यामध्ये उशीर करणे किंवा निर्णय न घेणे, षड्यंत्रकारी राजकारण करणे, स्वतःच्या पक्षाच्या लोकांची बदनामी करणे, राष्ट्रवादीला कुठेतरी बदनाम करण्याचा जे त्यांचा कारभार होता, त्यामुळे ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली। म्हणजे मुख्यमंत्र्यांना टार्गेट करता तुम्ही स्पष्टपणे, त्यांच्यामुळे टार्गेट आज करत नाही, या अगोदर पण आम्ही बोलत राहिलो की बाबा बाबूच्या बोलण्यावर सरकार चालवलं तर पानिपत होऊन जाईल। आम्ही 2.5 वर्षापासून प्रत्येक विषयावर त्यांना बोलत राहिलो, त्यांची चूक होत होती ते त्यांना दाखवून दिलं, पवार साहेबांनी ते लकवा झालेला आजपर्यंत बोलण्याची वेळ आली होती, मग त्यांच्यामुळेच ही परिस्थिती सगळी निर्माण झाली। काँग्रेसकडनं असे उत्तर येते आता की राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती नाचता येईना अंगण वाकड्याची झाली। त्यांना काय बोलायचं, बोलू द्या, पण काँग्रेसच्या ही दुर्गत जे झालेली आहे ती सगळी परिस्थिती या पृथ्वीराज चव्हाणमुळे झाली आहे आणि त्यांच्यामुळे आमची पण कुठेतरी ही परिस्थिती निर्माण झाली। नवा भाई, शेवटचा प्रश्न, कुठं ना कुठं भाजप सुद्धा स्वतःहून पूर्ण सत्तेत येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। बहुमतासाठीचा 143-144 आकडा पूर्ण भाजपला मिळत नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मिळून एक नवीन पर्याय महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो? नाही, विचार असे कुठल्याही प्रकारचे तडजोड होणार नाही, विचार सोडून आम्ही सत्तेमध्ये जाणार नाही, त्यापैकी त्या शिवाय आम्ही विरोधी भागावर बसण्याची आमची तयारी राहणार। पण यापूर्वीचा जर इतिहास पवार साहेबांचा लक्षात घेतला तर एनडीए सरकारमध्ये त्यांनी आपत्कालीन समितीचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे, नुकत्याच अनेक विधेयकांना राज्यसभेमध्ये राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा सुद्धा दिलेला आहे। असं नाही, विधेयकावर पाठिंबा देणे म्हणजे त्या पक्षाला पाठिंबा नाही, एखाद्या विकासाचा मुद्दा असेल, कायदा असेल, त्यावर एकमताने पण काही कायदे पारित होत आहे। एनडीए मध्ये तिकडे म्हणजे या भूकंप आल्यानंतर ती जबाबदारी दिली होती, कारण पवारसाहेबांकडे अनुभव होता, त्याचा अर्थ हे नाही की त्यांच्या राजकारणामध्ये आम्ही सहभागी झालो, या पुढे पण आम्ही भाजप सोबत जाणार नाही, विचाराशी कुठल्याही प्रकारची तडजोड होणार। विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अधिक संख्येने 78 पैकी जवळपास 28 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, कुठं ना कुठं ती परिस्थिती जर लक्षात घेतली तर भाजपच्या नेत्यांकडनं सुद्धा असं ऑफ द रेकॉर्ड बोललं जातं की एकत्र येण्यास कदाचित एकत्र येऊ शकतात। नाही, कुठल्याही प्रकारे आम्ही त्यांच्या सोबत जाणार नाही, विरोधी भागावर बसण्याची वेळ आली तर विरोधी बाकावर बसू, पण भाजप सोबत सत्ता संपादित करणार नाही। विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली तर विरोधी बाकांवर बसू, मात्र भाजपच्या सोबत सत्तेत सहभागी होणार नाही असं सध्या तरी स्पष्ट करतायत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक। त्याचबरोबर या सगळ्याच काँग्रेस आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या दारुण पराभवास ते मुख्यमंत्र्यांना टार्गेट करतायत, धोरण लपवा आणि मुख्यमंत्र्यांनी सातत्यानं राष्ट्रवादीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, राष्ट्रवादी बदनाम केली आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला अशा पद्धतीनं दारुण पराभवाला सामोरं जावं लागतंय। कॅमेरापर्सन अनुप कुलकर्णीसह मंगेश शिवटे, साम टीव्ही, मुंबई। आपण बघितलं आता की